साईबाबांचं जन्मस्थान जायकवाडी डावा कालवा आणि गोदावरीवरील बंधाऱ्यांमुळे परिपूर्ण अशी सिंचन व्यवस्था. थोडक्यात शेती, शेती आधारित उद्योग आणि पर्यटन या तिन्ही आघाड्यांवर विकासासाठी पूरक परिस्थिती. त्यानंतर देखील विकास कामापासून कोसो दूर राहिलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे परभणी जिल्ह्यातील पाथरी. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, अपक्ष कम भाजप अशा सगळ्या पक्षांना संधी देऊनही इथली परिस्थिती बदलली नाही. यात अनेक वर्ष सत्ताधारी पक्षातीलच आमदार होते, पण पाथरीच्या विकासावर कुणालाही ठोस उत्तर सापडलं नाही. थोडक्यात दूरदृष्टीच्या नेत्याचा अभाव असल्याचं इथं पाहायला मिळतं. त्यामुळे यंदा या मतदारसंघातील जनता कुणाला साथ देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमधनं जाणून घेऊयात पाथरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण. या मतदारसंघाचा आपण इतिहास पाहिला तर या मतदारसंघावर कधी काळी काँग्रेसचं वर्चस्व होतं. 1967, 72 आणि 78 निवडणुकीत काँग्रेसचे सखाराम नखाते हे इथून निवडून आले होते. 1980 काँग्रेस यू कडून दगडूबा झोडगावकर तर 1985 निवडणुकीत समाजवादी काँग्रेसचे दिगंबरराव वाडीकर हे निवडून आले. पण 1990 मराठवाड्यातील भगव्या लाटेत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात गेला. 1990, 95 आणि 99 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मात देत शिवसेनेचे हरिभाऊ लहाणे हे इथून निवडून आले. 2004 निवडणुकीत बाबाजानी दुरानी यांनी मात्र शिवसेनेच्या या वर्चस्वाला धक्का दिला आणि हरिभाऊ लहाणे यांचा पराभव केला. 2009 मतदारसंघांच्या पुनर्रचनेत सिंगणापूर हा मतदारसंघ पाथरीला जोडण्यात आला. पाथरी मतदारसंघात पाथरी, मानवत, सोनपेठ हे तालुके आणि परभणी तालुक्यातील पेडगाव, सिंगणापूर आणि दैठणा या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला. त्यावेळी मीरा कल्याणराव रेंगे यांच्या रूपानं हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेकडे आला. मीरा रेंगे यांना तेव्हा 89,000 मतं मिळाली होती तर राष्ट्रवादीच्या बाबाजानी दुरानी यांनी 70,000 मतं घेतली होती. तेव्हा मीरा रेंगे यांनी 11,000 मतांनी विजय मिळवला होता. 2014 मात्र सगळेच पक्ष स्वतंत्र लढले. या साठमारीत लॉटरी लागली ती अपक्ष मोहन फड यांना. फड यांच्या विरोधात काँग्रेसकडून सुरेश वरपुडकर, राष्ट्रवादीकडून बाबाजानी दुरानी, शिवसेनेकडून मीरा रेंगे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विजयराव सीताफळे यांना तिकीट देण्यात आलं. पण मुख्य लढत ही मोहन फड आणि सुरेश वरपुडकर यांच्यात झाली. यात वरपुडकरांचा 13,499 मतांनी पराभव झाला. निवडून आलेल्या मोहन फड यांना तेव्हा 69,000 मतं मिळाली होती तर पराभूत झालेल्या वरपुडकर यांना 55,632 मतं मिळाली होती. फड यांनी लगेचच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून आपला पाठिंबा दर्शवला. पण काही दिवसातच त्यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. तिथं ते फार काळ टिकले नाहीत. त्यांनी पुन्हा भाजपसोबत जाणं पसंत केलं. पण 2019 लोकसभा निवडणुकीत शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या विरोधात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांचा प्रचार केला. त्यामुळे शिवसैनिक हे चांगलेच नाराज झाले होते. हीच नाराजी मोहन फड यांना तेव्हा झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महागात पडली आणि त्यांचा 14,774 मतांनी पराभव झाला. तेव्हा काँग्रेसचे सुरेश वरपुडकर हे निवडून आले. वरपुडकरांच्या रूपानं काँग्रेसनं पुन्हा हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणला. आता मागच्या 5 वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले. मोहन फड हे सध्या भाजपमध्ये असून तिथं ते स्थिरावलेत. शिवसेनेची 2 शकलं झाली आहेत. राष्ट्रवादी 2 गटात विभागली गेली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 नेते होते, एक राजेश विटेकर आणि दुसरे बाबाजानी दुरानी. दुरानी म्हणजे राष्ट्रवादीचा जुना अल्पसंख्याक चेहरा तर राजेश विटेकर म्हणजे अजितदादांनी उभा केलेला आणि तयार केलेला नेता. दोघंही एकमेकांचे कट्टर विरोधक, पण राष्ट्रवादीतील बंडानंतर या दोघांनीही अजितदादांची साथ दिली. 2012 आणि 2018 शरद पवारांनी बाबाजानी दुरानी यांना विधान परिषदेवर संधी दिली होती. जुलै 2024 दुरानींचा विधान परिषदेचा कार्यकाल संपला आणि या जागेवर आपल्याला पुन्हा संधी द्यावी अशी मागणी दुरानी यांनी अजितदादांकडे केली होती. मात्र लोकसभेवेळी महायुतीच्या समीकरणात थांबावं लागलेल्या राजेश विटेकरांना अजितदादांनी साथ दिली. त्यामुळे दुरानी यांनी अजितदादांना रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी पवारांकडून पाथरीच्या उमेदवारीचा शब्दही घेतला. सध्या मात्र आता ज्याचा आमदार त्याची जागा या सूत्रानुसार महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटू शकते. यात सुरेश वरपुडकर हेच पुन्हा उमेदवार असू शकतात. तर पाथरी, मानवत, सोनपेठ इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद जास्त आहे. त्यामुळे महायुतीत ही जागा आपल्याकडे खेचून घेण्याचा एकनाथ शिंदेंनी शब्द दिलाय. शिंदेच्या शिवसेनेकडून इथून सईद खान हे इच्छुक आहेत तर मोहन फड हे सुद्धा इच्छुक असून मतदारसंघ भाजपकडे येऊ शकतो या आशेवर ते आहेत. मराठवाड्यात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जातीय समीकरणं खूप महत्वाची ठरली होती. ओबीसी विरुद्ध मराठा हे वातावरण उघडपणे तयार झालं होतं.
त्याच आधारे मतदान झाल्याचं परभणीचे खासदार संजय जाधव यांनी लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत मान्य केलं होतं. त्यातच पाथरी मतदारसंघात मराठा समाजाचं सर्वाधिक मतदान आहे. शिवाय मुस्लिम मतदारांची संख्याही इथं जास्त आहे. आता या विधानसभा निवडणुकीत काय होणार, मनोज जरांगे पाटील यांची भूमिका नक्की काय असणार आणि मुस्लिम समाज हा कुणाच्या बाजूने झुकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पाथरी मतदारसंघातील पायाभूत सुविधांबद्दल बोलायचं झाल्यास इथं उच्च शिक्षणासाठी शिक्षण संस्थांची कमतरता आहे. त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांचा कल हा लातूर किंवा नांदेड या जिल्ह्यांमध्ये असतो. इथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग 548B हा अद्यापही रखडलेला आहे. हा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाला तर दळणवळण सुधारून नागरिकांचे होणारे हाल थांबू शकतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी इथल्या मतदारांची आहे. पाथरी मतदारसंघात सगळ्यात जास्त दुर्लक्षित राहिलेला तालुका आहे तो म्हणजे सोनपेठ. इथं तर दळणवळणाच्या दृष्टीने केवळ एकच राज्य रस्ता चांगला आहे, बाकी सगळे रस्ते हे वाहतूक सोडा इथं पायानेही चालता येणार नाहीत असे आहेत. त्यामुळे आता या प्रश्नांना न्याय देणारा, सगळ्या गोष्टींचा विकासासाठी योग्य वापर करणारा एक दूरदृष्टीचा नेता पाथरीकरांना हवाय. आता येणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतून विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर किंवा बाबाजानी दुराणी यांच्यापैकी कोण उमेदवार असणार, वरपुडकर आणि दुराणी यांच्या मैत्रीपूर्ण संबंधातून तोडगा निघणार की महाविकास आघाडीत बिघाडी होणार, महायुतीत ही जागा कुणाला जाणार, मोहन फड यांच्या रूपानं भाजप लढणार की शिवसेना सईद खान यांना तिकीट देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.